पंढरपूर तालुक्यात शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल, 3 ग्रामपंचायती बिनविरोध। देशातील नंबर 1 शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर 1 गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर 1 चा पर्याय आहे। नंबर 1 लोकेशन्स, नंबर 1 क्वालिटी, त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर 1 पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। खानापूर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत। 45 ग्रामपंचायतीच्या होत असलेल्या निवडणुकांसाठी तब्बल 700 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। यामध्ये सरपंच पदासाठी 120 तर सदस्य पदासाठी 580 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर हा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा कालावधी होता। सुरुवातीला ऑनलाईन अर्ज भरताना वारंवार होणाऱ्या सर्व्हर डाऊनमुळे उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास विलंब होत होता, त्यामुळे जेमतेमच अर्ज दाखल झाले होते। त्यानंतर निवडणूक आयोगाने कोणताही उमेदवार निवडणूक प्रक्रियेतून वंचित राहू नये यासाठी ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ वाढवून दिली होती, यामुळे 2 दिवसात विक्रमी अर्ज दाखल झाल्याचं दिसत आहे। खानापूर तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या 424 जागांसाठी सरपंच पदाचे 199, सदस्य पदासाठी 972 अर्ज दाखल झाले आहेत। यामध्ये वासुंबे धोंडेवाडी ग्रामपंचायतीसाठी एका जागेसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने या ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध झाल्याचं दिसत आहे। दिनांक 5 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे तर 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे। यानंतर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकाच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे।